बाबासाहेब हा आमा सगळ्यांच्या हृदयात जिवंत असला पाहिजे. वर्त भाषण दिल्यानं बाबासाहेब राहू शकत नाही. बाबासाहेब आतमध्ये असला पाहिजे, त्यांचे विचार आतमध्ये असले पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय यावर आधारित या देशाला समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी ज्या परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या जीवाचं दान केलं, ज्या तथागत भगवान बुद्धांनी प्रज्ञाशील आणि करुणेचा धम्म आम्हाला दिला, आपल्याला माणसातून ज्याला मुंगीला साखर आणि कुत्र्याला भाकर अशी ज्या समाजाची अवस्था होती त्या समाजाला माणसात आणण्याचं काम परमपूज्य बाबासाहेबांनी केलं. म्हणून या ठिकाणी लंडन मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना ज्या घरी राहत होते ते घर लिलावाला निघाले होते, आणि ते घर लिलावात निघत असताना तिथल्या आंबेडकरी समाजाची इच्छा होती की ते घर राज्य सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं घेतलं पाहिजे. आणि मला ते सौभाग्य प्राप्त झालं. मी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेसचे देवेंद्रजींशी बोललो आणि त्या ठिकाणी आज प्रचंड मोठा स्मारक उभा आहे. हा याचं श्रेय आपल्या सगळ्यांना जाते. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, कारण तुम्ही निवडून दिला नसता तर हे घर घेता आलं नसतं. त्याचबरोबर इंदू मिल या ठिकाणी 12.5 एकर जी जागा होती त्या जागेवर जगातला सगळ्यात उंच पुतळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करण्याचं श्रेय मला त्या ठिकाणी प्राप्त झालं. 12.5 एकर जागा ती केंद्र सरकारच्या मालकीची होती आणि ती जागा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आम्हाला दिली आणि आम्ही त्या ठिकाणी स्मारक बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला 25 फुटाचा पुतळा होता. मग आनंदराजजी आंबेडकर आणि बाकीची सगळी लोक त्या ठिकाणी आली आणि त्यांनी म्हणाले की या ठिकाणी, कारण त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलांचा तिकडे मोठा गुजरातमध्ये पुतळा होत होता, तेव्हा सगळी आंबेडकरी विचाराची लोक आमच्याकडे आली आणि आम्हाला म्हणाली की हा पुतळा छोटा झाला, हा मोठा उंच झाला पाहिजे. मग मी अमेरिकेला गेलो आणि त्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्याची उंची 330 फूट होती. मग मी ठरवलं का 330 फुटाच्या उंचीपेक्षा जास्त उंच पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इंदू मिलच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी चैत्यभूमीच्या बाजूला, तिथं झाला पाहिजे. आणि 350 फुटाचा त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा, त्याचं फायनल जे करायचं आहे ते मी त्या ठिकाणी केलं. त्या 11 ऑक्टोबर 2015 त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि त्याच ठिकाणी मी त्याचं प्रास्ताविक तेव्हा केलं होतं. आणि त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली का 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात येईल अशी घोषणा त्या ठिकाणी त्यांनी केली होती. त्याचबरोबर 2015 26 नोव्हेंबरला 1,25,000 विद्यार्थी एकत्रित करून नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर आम्ही संविधानाच्या प्रास्ताविकाचं त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलं. त्याचबरोबर ओबीसीचा वेगळा मंत्रालय करण्याची मागणी सातत्यानं येत होती. मी आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री त्यावेळेसचे आम्ही निर्णय घेतला का ओबीसीचा मंत्रालय वेगळा झाला पाहिजे आणि माझ्या कार्यकाळामध्ये ओबीसी मंत्रालय आम्ही वेगळा केला, त्याच्याच राय पण आपल्या सगळ्यांना जाते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 50 मुलींचं नवीन वसतिगृह, त्याच्यामध्ये सडक अर्जुनीला वसतिगृह झालं, मोरगाव अर्जुनीला वसतिगृह झालं, देवरीला वसतिगृह झालंय, असे असंख्य ठिकाणी मुलींचे वसतिगृह निर्माण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात पडतळणी समित्या ज्या होत्या, पूर्वी नागपूरला होत्या, ओबीसीचा प्रश्न जास्त त्याच्यामध्ये यायचा, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात पडतळणी समिती वेगळी करायचं काम माझ्या हातून झालं. त्याचबरोबर अपंग क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम केल्याबद्दल त्यावेळेसचे महामहिम राष्ट्रपती आदरणीय प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आमचा त्या ठिकाणी सत्कार झाला. अशी असंख्य कामं करत असताना व्यसनमुक्तीचं साहित्य गोंदियामध्येच नव्हे तर चंद्रपूर असेल आणि महाराष्ट्राच्या असंख्य जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्तीचं साहित्य संमेलन घेण्याचं काम त्या काळामध्ये माझ्या हातून झालं. त्याचबरोबर एक या ठिकाणी सांगताना मला आनंद होईल की बौद्धांचा स्वतंत्र असा विवाह कायदा नाही आहे, त्याच्यामुळे अनेक लोक त्या काळामध्ये माझ्याकडे यायचं. तेव्हा बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा झाला पाहिजे, त्यासाठी एक वेगळी समिती आम्ही केली आणि बौद्धाचा स्वतंत्र विवाहाचा मसुदा आम्ही राज्य सरकारला त्या काळामध्ये दिला. दुर्दैवानं त्यानंतर मी मंत्री राहिलो नाही आणि तो मसुदा असाच पडू नये, त्याला कुणीही हात लावत नाही. हे सांगायचं कारण का बौद्ध समाजाला हे माहीत नाही की बौद्धांसाठी त्या काळामध्ये मंत्री असताना श्रामणेर झालं, थायलंडला जाऊन श्रामेर होणारा पहिला मंत्री कदाचित या देशामध्ये मी होतो.
त्याच बरोबर भीमा कोरेगावची जागा हे मुद्दा याच्यासाठी सांगावं लागते का आमच्या समाजातल्या लोकांना या गोष्टीच माहित नाहीये. भीमा कोरेगावची जागा जी होती त्या ठिकाणी 1818 मध्ये पेशव्यांचं आणि त्या ठिकाणी जे युद्ध झालं ब्रिटिशांचं त्याच्यामध्ये ते शिद्नाथ जे तिथले सैन्य सेनापती होते ते त्या ठिकाणी त्यांचा देह अर्पण त्या ठिकाणी करण्यात आला. त्या ठिकाणी ब्रिटिशांनी नंतर विजयस्तंभ बांधला आणि त्या विजयस्तंभासाठी 200 एकर जागा त्या ठिकाणी जो राखण करेल त्याला दिली आणि 10 एक जो एकरचा परिसर होता त्या ठिकाणी तो विजयस्तंभ होता. दुर्दैवानं असं झालं की त्या ठिकाणी त्या विजयस्तंभाच्या जागेवरही अतिक्रमण झालं. त्या ठिकाणी ढोरे बांधली जायची त्या ठिकाणी तिची स्वच्छता होत नव्हती. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा माझ्या लक्षात तिथल्या लोकांनी आणून दिलं. मला फार वाईट वाटलं. मी वारंवार त्या ठिकाणी बैठका घेतल्या आणि ती 10 एकर जागा त्या ठिकाणी मोकळी केली आणि त्या ठिकाणी आज आपण गेला तर त्या संपूर्ण 10 एकराच्या जागेसाठी आपण त्या ठिकाणी तो विजयस्तंभ आहे. त्या ठिकाणी आम्ही नंतर पोलीस लावलं, बार्टीची लोक लावली. दुर्दैवानंतर तो व्यक्ती कोर्टामध्ये गेला. कोर्टात गेल्यानंतर मी ती जा आम्ही ती लढाई जिंकली, खालच्या कोर्टामध्ये जिंकलो. आज हायकोर्टामध्ये जेव्हा ते प्रकरण पडलं होतं जिल्हाधिकारी आणि कुणी जात नाही अशी अनेक गोष्टी समाजाला या गोष्टी माहीतच नाहीये की बौद्ध समाजासाठी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या समाजासाठी अनेक कामं केलं. जिथं जिथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले त्या सगळ्या स्थळांचा विकास, मग त्या ठिकाणी आंबेडवे जे बाबासाहेबांचं मूळ गाव असेल, मंडणगड आहे, महाड आहे, ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, दीक्षाभूमी आपल्या जवळची आहे, चिचोली आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कपडे वगैरे ठेवलेले आहेत, सातारा आहे जिथं पहिल्यांदा 7 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गात शाळेत प्रवेश घेतला होता. अशा सगळ्या स्थळांचा विकास करण्यासाठी त्या काळामध्ये मी पैसे दिले होते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले ज्या भिडेवाडामध्ये पहिली मुलींची शाळा काढली होती त्यासाठी पण आम्ही 2 कोटी रुपये त्या काळामध्ये दिले होते. दुर्दैवानं काही ठिकाणचे कामं वादामुळे झालेले नाहीत परंतु बऱ्याच ठिकाणी हे कामं होत आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, अपंग, निराधार यांना दरमहा 600 रुपयावरून त्या काळामध्ये आम्ही 1000 रुपये करण्याचा निर्णय घेतला. आणि जे महात्मा फुले विकास महामंडळ असेल, चर्मोद्योग विकास महामंडळ असेल, अशा महामंडळाला त्यावेळेस केंद्र सरकारकडून 350 कोटी रुपये देण्याचं काम आपण त्या काळामध्ये केले. अशी असंख्य कामं करत असताना आपल्या भागातील आपल्या लोकांकडे कदाचित थोडंफार दुर्लक्ष झालं होतील, आपण नाराज पण झाला का आमच्यासाठी काय केला. परंतु मला एक आनंद या ठिकाणी वाटतो का गोंदिया जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी त्या 2014 ते 2019 या कालखंडामध्ये या जिल्ह्यातला सगळ्यात जास्त कार्यकाळ राहणारा पालकमंत्री म्हणून मला सन्मान भेटला. हे पण मी माझं सन्मान समजतो, कदाचित आपल्याला माहीत नसेल की या जिल्ह्यातला नाही तर बाहेरचेच लोक येत राहतात. आणि मग धानाला बोनस मिळावा म्हणून पहिल्यांदा आपण 200 रुपये घोषित केला, नंतर 500 रुपये केला. त्याचबरोबर नागजिरा असेल, नवेगाव असेल, याचा विकास झाला पाहिजे. मांडोदेवीला पण प्रतापगडला नवेगाव बांधला, मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये आपण निधी देण्याचं काम केलं. त्याचबरोबर अनेक रस्त्याची कामं, कटंगी, कल्पात्री या तलावाची कामं त्या काळामध्येच आपल्या काळात पूर्ण झाली. त्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना त्यावेळेस पैसे भेटले नव्हते ते पण देण्याचं काम आपण त्या काळात केले. असे असंख्य कामं करत असताना कुठंतरी आम्हाला पण असं वाटलं का आपण चित्रपट बनवावा, आपण गाणी गायवा, कारण तो आमचा मूळ छंद होता. आणि त्याच्यात याच्यातून युगंधर ही कॅसेट आपण केली. एक चित्रपट पण 10 नावाचा आपण केला होता, तो सामाजिकच विषयावर धरून होता. अशी कामं करत असताना मनातली जी सामाजिक जाणीव होती ती जाणीव बाजूला राहू दिली नाही आणि म्हणून हे करत असताना आपण सगळ्यांची साथ लाभली. दुर्दैवानं मागच्या कालखंडामध्ये जे काय झालं ते विसरून गेलो पाहिजे, परंतु बाबासाहेब हा आम्हा सगळ्यांच्या हृदयात जिवंत असला पाहिजे. व्रत भाषण दिल्यानं बाबासाहेब राहू शकत नाही. बाबासाहेब आतमध्ये असला पाहिजे, त्यांचे विचार आतमध्ये असले पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय यावर आधारित या देशाला समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी ज्या परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या जीवाचं दान केलं, ज्या तथागत भगवान बुद्धांनी प्रज्ञाशील आणि करुणेचा धम्म आम्हाला दिला, आपल्याला माणसातून ज्याला मुंगीला साखर आणि कुत्र्याला भाकर अशी ज्या समाजाची अवस्था होती त्या समाजाला माणसात आणण्याचं काम परमपूज्य बाबासाहेबांनी केलं.
म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम जय सेवा धन्यवाद